करवीर तालुक्यातील सांगरुळ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीतून दिवंगत आमदार पी एन पाटील गटानं लोकनियुक्त सरपंचपदासह 14 सदस्यांसह एकतर्फी सत्ता मिळवली होती. सत्तारूढ गटांतर्गत ठरलेल्या समझोत्यानुसार गजानन शिवदे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळं हे पद रिक्त झालं होतं. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपसरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती. सरपंच शीतल खाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी उपसरपंच पदासाठी विद्या नाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं पीठासन अधिकारी सरपंच शीतल खाडे यांनी उपसरपंच म्हणून विद्या नाळे यांची निवड झाल्याचं जाहीर केलं. या निवडीवेळी सदस्य बाळासो शिवारे, सुभाष सुतार, रवी खाडे, सचिन नाळे, गीतांजली कासोटे, साक्षी मेहतर, सुरेखा तोरसकर, सविता कांबळे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. या निवडीनंतर बोलताना नूतन उपसरपंच विद्या नाळे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन गावचा विकास करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी मावळते उपसरपंच गजानन शिवदे यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या उपसरपंच पदाच्या काळात सदस्यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नूतन उपसरपंच विद्या नाळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच विद्या सचिन नाळे यांना शुभेच्छा देण्यासाठी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, यशवंत बँकेचे संचालक पी डी खाडे, विलास नाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या निवडीनंतर उपसरपंच नाळे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करत जल्लोष केला.